पनवेल महानगरपालिकेचा दोन हजार एकवीस बावीसचा चा सुमारे सातशे त्र्याऐंशी कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे या अर्थसंकल्पाला स्थायी समितीच्या सदस्यांनी मंजुरी दिली आहे या अर्थसंकल्पासंदर्भात पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा आयोजित करण्यात आली होती सुमारे सातशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा वस्तुनिष्ठ अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी या अर्थसंकल्पात महापालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकासावर भर आहे एक ऑक्टोबर दोन हजार सोळाला ला स्थापन झालेली पनवेल महानगरपालिका पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे महापालिकेने दोन हजार वीस एकवीस मध्ये शहरांमध्ये जे कर व दर लागू केले आहेत तेच दर कायम ठेवून कोणत्याही करात किंवा दरात वाढ सुचवण्यात आली नाहीये स्थायी समितीनं मंजूर केलेला हा अर्थसंकल्प पुढील येणाऱ्या महासभेपुढे मांडण्यात येणार आहे पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट एकोणतीस गावांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय महापालिकेनं या अंदाजपत्रकात घेतले आहेत याचबरोबर पालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीचं बांधकाम करणं चारही प्रभागांच्या कार्यालयाची बांधकाम करणं महापौर निवासस्थान बांधणं सिडकोकडून प्राप्त होणारी उद्यानं दैनिक बाजार खुल्या जागा यांची विकास कामे हाती घेतली जाणार आहेत तसेच महिला बालकल्याण विभागाच्या विविध योजना मागासवर्गीयांसाठीच्या विविध योजनांसाठीचे निश्चित धोरण आखण्यात आले असून शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे दिव्यांगांसाठी पुरेशी तरतूद जमा व खर्चाच्या अंदाजात प्रस्तावित करण्यात आली आहे महापालिकेची प्रशासकीय इमारत स्वराज्य या मुख्यालयाचा विकास सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग या प्रभाग कार्यालयांच्या विकासासाठी व अर्थसंकल्पात अठ्ठावीस कोटी इतकी तरतूद करण्यात आली आहे या सभेत नूतन स्थायी समिती सदस्यांचे स्वागत सभापतींनी केलं